पेरू देशात लिमा इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं चौथ्या दिवशी पाच सुवर्ण पदकांची कमाई केली आहे पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल रा... सांघिक स्पर्धेत शौर्य सैनी वेदांत आणि परिक्षित सिंग यांच्या संघानं सुवर्णपदक पटकावलं आहे सध्या या स्पर्धेत भारत चौदा पदकांसह पदक तालिकेत आघाडीवर आहे